हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड सी ई टी प्लस ई एल सी ई टीसाठी आपण आज इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये जे एक्झाम होणार आहे मार्चमध्ये तर त्याच्यासाठी आपण हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण तुमची शैक्षणिक पात्रता किती असली पाहिजे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे तुमचा त्यानंतर पर्सेंटेज किती लागतात तिथे तर आवश्यक टक्केवारी ते आपण बघणार आहोत पर्सेंटेज रिक्वायर्ड तर किती पर्सेंटेज तुम्हाला लागतात तिथे तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे मुद्दे आहे आणि अजून पण आपण डीपमध्ये जाऊन कॅटेगरी वाईज तुम्हाला किती टक्के लागतात ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण वळूया मुद्देकडं तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कट ऑफ वगैरे ते किती लागतो ते पण आपण त्यावरती पण चर्चा करणार आहोत तर चला आपण वळूया मुद्द्याकडे तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईनने एक कोर्स लाँच केलेला आहे महाबीएड ई टीसाठी दोन हजार चोवीसमध्ये जे एक्झाम होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे त्यानंतर फुल सिलेबस नोट्स तुम्हाला त्यामध्ये दिल्या जाणार आहे फिफ्टी प्लस मॉक टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक पण तुम्हाला त्यामध्ये देण्यात येईल तर याची जी फीज आहे ते फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये ठेवलेले आहे आपण आणि ई एल सी टीसाठी जे कोणी प्रिपेअर करत असेल तर त्यांच्यासाठी पाचशे रुपये एक्स्ट्रा पे करावं लागणार आहे त्यांना तर विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप मॅसेज करा आणि कोर्सला जॉईन करा किंवा नाहीतर मग ग्लोबल ऑनलाईनचा ॲप तुम्ही ॲपवरून प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात तर चला पण वळूया मुद्देगड तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता वगैरे किती असली पाहिजे इथं आपण बघणार आहोत त्यानंतर सब्जेक्ट काय असले पाहिजे तुमचे कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू हॅव बॅचलर अँड मास्टर डिग्री विथ म्हणजे तुमची विद्यार्थी मित्रांनो बॅचलर डिग्री पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुमचा नाहीतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम ए बी ए बी एस सी हे झालं त्यानंतर एम कॉम बी एम कॉम त्यानंतर एम एस सी एम ए असे प्रकारे तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात त्यानंतर सायन्स सोशल सायन्स त्यानंतर मॅथमॅटिक्स ह्युमॅनिटी सायन्स त्यानंतर कॉमर्स सब्जेक्ट तर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लाय करू शकतात म्हणजे त्यामध्ये सगळं झालं आपले जे बी एमध्ये जेवढे सब्जेक्ट असतात त्यानंतर डिग्री त्यानंतर सायन्स फील्डमध्ये जेवढे सब्जेक्ट असतात कॉमर्समध्ये जेवढे सब्जेक्ट असतात तर त्यामध्ये तुमचं झालेलं असेल तर तुम्ही ते भरू शकतात फॉर्म त्यानंतर कॅन्डिडेट त्यान शूड हॅव पास थिअर बॅचलर ऑर मास्टर डिग्री इन द अबो सब्जेक्ट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे की पास झालेले विद्यार्थी आहे जे आपण वरती बघितलं वरती चर्चा केली आपण कोणकोणते सब्जेक्टमध्ये तर त्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही मी रेट केलेले आहे मिनिमम ऑफ पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंटेज मार्क फॉर जनरल म्हणजे जे ओपनवाले आहे तर त्यांना पन्नास टक्के पाहिजे मास्टर रेटमध्ये मा किंवा मग बॅचलरमध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तर पन्नास टक्के त्यांना पाहिजे त्यानंतर पंचेचाळीस टक्के एस सी एस टी ओ बी सी एस बी सी म्हणजे बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्यांना पंचेचाळीस पर्सेंट जरी असले तरी ते देऊ शकतात एक्झाम तर अशा प्रकारे याची अट आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यापुढे आपण बघूया त्यानंतर कॅन्डिडेट हू आर ॲपेरिंग फॉर फायनल इयर एक्झाम एक्झामिनेशन ऑफ एनी बॅचलर डिग्री आर ऑल्सो इलिजिबल टू ॲप्लाय फॉर द एक्झाम तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फायनल इयरमध्ये असाल तर ते पण देऊ शकतात म्हणजे काय ग्रॅज्युएशनचं फायनल इयर चालू आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं फायनल इयर चालू आहे तर त्यांना असं वाटलं की मला बी एड करायचं आहे पुढे तर ते पण हे एक्झामला देऊ शकतात त्यानंतर तुम्हाला कळलं असेल आता जे फायनल इयरला आहे तर ते विद्यार्थी जे आहे ते देऊ शकतात एक्झाम म्हणजे फायनल सेमिस्टरमध्ये असेल तर ते देऊ शकतात त्यानंतर एज लिमिट काय असली पाहिजे तर इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे रेड पेननी मी रेट केलेला आहे हायलाईट केलेलं आहे इथे तर नो एज लिमिट आहे म्हणजे आपण जे आत्ता सगळं काही डिस्कस केलं तर ते रूल सगळे क्लिअर असेल म्हणजे त्यांची बॅचलर किंवा मास्टर डिग्री कम्प्लीट असेल तर त्यांची एज तिथे मॅटर करत नाही ते पण बी एडची एक्झाम देऊ शकतात आणि बी एडला ॲडमिशन घेऊ शकतात तर अशा प्रकारे कॅन्डिडेट फॉर फॉर नो एज लिमिट फॉर कॅन्डिडेट अप्लाईंग फॉर महा बी एड सी ई टी दोन हजार चोवीस तर इथे चार लेसं मला चुकलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीससाठी नो एज लिमिट वगैरे आहे आणि आत्ता आपण सगळं जे डिस्कस केलं तर ते रोल फॉलो व्हायला पाहिजे तरच तुम्ही एक्झाम देऊ शकतात म्हणजे तुमचे पर्सेंटेज इथं मार इथे जे पर्सेंटेज आहे ते मॅटर करतात म्हणजे ओपनवाल्यांना पन्नास पर्सेंट पाहिजेच त्यानंतर बॅकवर्ड जे क्लासेसचे विद्यार्थी आहे तर त्यांना पंचेचाळीस पर्सेंट पाहिजेस त्यानंतर इथे बघू शकतात तुम्ही आणि फायनल इयर एक्झाम जे आहे फायनल इयरमध्ये जे असाल तर ते पण देऊ शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची आपली ही चर्चा होती त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकतात दोन हजार तेवीसचं तुम्ही रिझल्ट पण बघू शकतात एवढा हाय स्कोर लागतो म्हणजे शंभरपैकी सत्त्याऐंशी मार्क हे टॉपर आहे हे दोन हजार तेवीसचे टॉपर आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला ई टीमध्ये स्कोअर कलाव करावा लागतो तर इथे सत्त्याऐंशी त्यानंतर पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी 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 तर ऐंशी प्लस मिनिमम तुम्हाला ऐंशी किंवा ऐंशी प्लस तुम्हाला मार्क पाहिजे तरच तुमचा जे गवर्मेंट कॉलेज आहे तर गव्हर्मेंट कॉलेजचं आपण धरलं तर सीट तिथे असतात अकराशे त्या त्यामध्ये पण तुमचे डिव्हिजन होतात म्हणजे बॅकवर्डवाल्यांला वेगळी मग त्यानंतर नॉन महाराष्ट्रीयनचे वेगळे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बराचसा तिथे कॉम्पिटिशन तिथे पण असतो तुम्हाला तर, तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला चांगले मार्क असले तरच तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात तर अशा प्रकारे हे बी एड ई टीचं आहे आणि ई एल ई टीचं पण वेगळं असतं म्हणजे त्यांचं दीडशे मार्काचा पेपर असतो म्हणजे इंग्लिशमध्ये ज्यांना बी एड करायचं आहे तर त्यांना दीडशे पैकी पाडावं लागतात मार्क तर पन्नास मार्क त्यांचं फक्त इंग्लिशमध्ये टेस्ट असते इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ते असते आणि आपलं जे शंभर मार्कस जे आहे ते त्यांना त्यांना पण असतो तर इथे बघू शकता तुम्ही इथे पण हाय मार्क त्यांना लागतात एकशे तीस एकशे एकोणतीस त्यानंतर एकशे पंचवीस 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 तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे पण तुम्हाला एकशे दहा किंवा शंभर प्लस तरी लागतात एकशे दहाच्या वरच लागतात तरच तुमचं जे आहे नंबर लागतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बी एड सीई टीचे जे कॉलेजेस आहे फक्त म्हणजे थोडेच कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये अकराशे सीट आहे फक्त तर अशा प्रकारे त्यामध्ये पण ई एल सी टी ई टी अशा प्रकारे जे आहे जागा असतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हे डिस्कशन होता तर अशाच प्रकारे आपण पुढे पण काही पण तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात आणि आपल्या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो बॅचेस आपल्या स्टार्ट झालेले आहे तर बॅचेसला तुम्ही जॉईन करा लगेच आणि आपल्या प्रिपरेशनला लगेच स्टार्ट करा कारण की तुमच्याकडे अजून तीन महिने बाकी आहे फक्त तीन महिन्यात खूप छान तुमचं प्रिपरेशन होईल तर अशा प्रकारे आपली बॅच आहे तर जॉईन करा लवकर थँक्यू धन्यवाद